आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिर्डीच्या नागरिकांचा अनोखा उपक्रम, रबर वृक्षाचा साजरा होतोय दरवर्षी वाढदिवस. मंत्र्यासंत्र्यांचे, लहान मोठ्या नेत्यांचे, आपल्या लाडक्या प्रियजनांचे वाढदिवस आपण विविध प्रकारे साजरे होताना पाहतोय. पण एका वृक्षाचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय हे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्या वाजून राहणार नाही. शिर्डी येथील वृक्षप्रेमी स्वर्गीय जिनगोंडा नेमगोंडा पाटील यांच्या प्रेरणेने निसर्गप्रेमी शरद साखर कारखान्याचे संचालक अण्णास सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2014 साली गांधी जयंतीनिमित्त येथील बाजार चौकात एक रबराचं झाड लावलं. एवढंच नव्हे तर नित्य नियमाने त्याचं खतपाणी घालून संवर्धन केलं. वर्ष पूर्ण झाल्यानंतर चांगलं बाळसं धरल्यानंतर या रबर वृक्षाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचं या निसर्गप्रेमी मंडळींनी ठरवलंय आणि या वृक्षाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. बस हा सिलसिला दरवर्षी नित्यनियमाने सुरू राहिला. यंदाही 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त या रबर वृक्षाचा चौथा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 4 किलोचा केक कापण्यात आला. वृक्षाभोवती सुबक सुंदर रांगोळी काढण्यात आली. फुगे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर लाऊड स्पीकर लावून मंगलमय वातावरणही तयार करण्यात आलं आणि हो, वाढदिवसानिमित्त महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर या वृक्षाच्या वाढदिवसानिमित्त गावात दरवर्षी 4 ते 5 वृक्ष लावण्यात येतात आणि त्यांचंही संवर्धन केलं जातं. खरंच या निसर्गप्रेमी शिर्डीकरांना धन्यवाद द्यावेत, त्यांचं कोड कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. महानकारी न्यूज साठी शिर्डीहून मोहन जमादार. सचिन सुरेश शिर्डी. पार कट्ट्यावर म्हणजे पुरातन काळातलं झाड होतं आणि काही कालांतरानं ते वटलं निघालं झाड. त्यानंतर कट्टा ग्रुप म्हणजे जे काही संध्याकाळी सगळी लोक बसत होती तर त्यांनी रबराचं झाड ते लावलं. आज 6 वर्ष झाली, आज 6वं वर्ष आहे. त्याचा वाढदिवस आम्ही 2 ऑक्टोबर रोजी आम्ही साजरा करतो. महात्मा बापूंची जयंतीचं औचित्य साधून आज 6वा वाढदिवस आहे त्याचा. मोठ्या उत्साहानं केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करतो आम्ही.